आम आदमी पार्टी अमरावती महानगरचे युवा आघाडीचे अध्यक्ष नागेश लोणारे यांच्या नेतृत्वामध्ये राजापेठ महावितरण क्रमांक 2 सहाय्यक अभियंता अमोल गेडाम यांना निवेदन देण्यात आलं. प्रभाग क्रमांक 9 शीतला विहार व खंडेलवा लेआउट महादेव खोरी परिसर या भागामध्ये विद्युत खांब नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार राहतो. आजूबाजूला महादेवखोरी परिसर हा अर्धा जंगलाचा भाग असून रात्रीच्या वेळी नागरिकांना रस्त्यावर अंधार राहत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी साप व सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास जाणवतो आणि अंधार असल्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता महावितरण सहाय्यक अभियंता यांनी गांभीर्याने लक्ष देऊन या दोन्ही ठिकाणची पाहणी करण्यासाठी महावितरणाचे कर्मचारी तात्काळ पाहणी करण्याकरिता पाठविण्यात यावे. तसेच आजूबाजूला नवीन बांधकाम होत असल्यामुळे विद्युत खांब नसल्याने नवीन जोडणी घेण्याकरिता अडचणी निर्माण होत आहेत. यावेळी शोभा डोंगरे, बेबी विघ्ने, पद्मा बागडे, लता तायडे, अंजली चौरे, आशा राऊत, प्रभावती गावंडे, लता मोहोड, विद्या राऊत, भूमिका सहारे, नंदिनी ढोके, अलका इंगळे, रमा पवार, यशोधरा भडके, सुनीता इंगळे, चारुशीला पंडित, लता रामटेके, संगीता कांबळे, ज्योत्स्ना गवई, रश्मी सोमकुवर, नंदा राऊत, प्रमिला भगत, वासुदेव डोंगरे, नंदक विघ्ने, पवन रामटेके मोठ्या संख्येने स्थानीय रहिवासी उपस्थित होते. खंडेलवा लेआउट आणि शीतला विहार या संदर्भात आम्ही महावितरणकडे आम्ही विद्युत पोलची मागणी केलेली आहे आणि तिथील किती 10 ते 12 वर्षापासून स्थानिक रहिवासी असून तिथे कुठल्याही प्रकारच्या रोडवरील पोल नसल्यामुळे तिथे रात्रीच्या वेळी अंधार राहतो आणि ह्याच संदर्भात आम्ही राजापेठ झोन क्रमांक 2 माननीय सहाय्यक अभियंता यांच्याकडे आज आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे आणि आम्हाला तेथील मनपाकडून आम्हाला एक NOC स्वरूपात महावितरण राजापेठ क्रमांक 2 द्यावा लागेल आणि त्यानंतर या पुढील का पोलच्या मागणीकरता आम्हाला अशा प्रकारचं आम्ही तुमचं काम मार्गी लावू आणि अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन देण्यात आलं. जय भी. गेल्या 10 वर्षापासून आम्ही तुमची रहिवासी असून तिथे कुठल्याही प्रकारची पोलची सुविधा नाही आहे, लाईन नाही आहे. आमचे छोटे छोटे मुलं घराबाहेर निघायला घाबरतात. रात्रीचा खूप तिथे अंधार असतो आणि त्या अंधाराशी आम्हाला खूप म्हणजे असं सामना घ्यावा लागते अंधाराचा. आणि साप आणि खूप असं म्हणजे महिला आम्ही बाहेर निघत नाही तरी आम्हाला MHDकडून आम्हाला फोन देण्यात यावे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.